आज आपण एकदम साधी सोपी टिफिनसाठी भेंडीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्येच जिरं आणि मोरीची छान फोडणी देऊन घ्यायची आहे जिरं मोरीची छान फोडणी बसली की कडीपत्ता आणि बारीक टेचलेला लसूण पाकळी जवळपास पाच ते सहा ही सुद्धा यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे छान फ्राय झाल्याच्या नंतर ना एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा जराशी असा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा फ्राय करून घ्यायचा आहे या तेलामध्ये हलका गुलाबी रंग झाला की यामध्ये एक छोटा टोमॅटो तो देखील अशा प्रकारे मोठा कापून घेतलेला आहे आणि छान तो देखील फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन फ्राय व्हावा त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि अर्धा ते एक चमचा धनेपूड मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता यातील एखादा मसाला नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला देखील वापरू शकता या ठिकाणी जवळपास पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे ती देखील मोठी कट करून घेतलेली आहे नेहमी करतो त्यापेक्षा जराशी मोठी कट करून घेतलेली आहे आणि ही यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान मिक्स झाल्याच्या नंतर ना झाकण ठेवून द्यायचं आणि ही भेंडी या शिजवून घ्यायची आहे मस्त अशी आता हे पाहू शकता मस्तपैकी आपली भेंडी या ठिकाणी शिजली गेलेली आहे टिफिनसाठी पटकन तयार होते खूप काही झंझट देखील नाही मस्त अशी ही भेंडी बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने बनवलेली ही भेंडी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा टोमॅटो तो आणि कांद्यामुळे चव थोडीशी वेगळी लागते पण एक छान पद्धत आहे तितकीच टेस्टी देखील आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर याआधी मी ज्या भेंडीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल नक्की चेक करा